आकर्षक व्याजदर, साखळी बिझनेस, शेळ्या, मेंढ्या, गाई, कोंबड्या असं सर्वसामान्यांना आमिष दाखवून फसवणूक करणारे फोटो दिसतात. तो आहे महेश किसन मोतेवार, समृद्ध जीवन फाउंडेशन मल्टीस्टेट, मी मराठी चॅनलचा चेअरमन. हेलिकॉप्टरमधून फिरणारा आणि लोकांना स्वप्न दाखवून त्याचा चुराडा करणारा मोतेवार, काय परिस्थिती झाली बघा. 17 नोव्हेंबरला बीड शहर पोलीस ठाण्यात त्याला अटक करून आणण्यात आलं. त्यावेळी काढलेला हा फोटो. त्याच्याकडे अंगावरचे कपडे, एक गोळ्यांची पिशवी, फक्त एवढंच साहित्य होतं. काळ इथंच सगळ्या पापांची फळं देतो आणि जोपर्यंत तुमच्याकडे पैसे आहेत तोपर्यंत सगळं जग मुंगे होऊन तुम्हाला चिटकून राहतात. विशेष म्हणजे याच मोतेवारनं जिल्ह्यातील अनेक नेत्यांना फंडिंग देखील केलेलं होतं. आज तुरुंगाची हवा खात आहे. 22 राज्यांत त्याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. एका राज्यात जामीन झाला की दुसऱ्या ठिकाणचे पोलीस उचलतात, ही परिस्थिती आहे. मोतेवार काय काय करत होता, देशभरात एकाच ठिकाणी रक्तदान शिबिर घेत होता, राजकीय नेत्यांसोबत उठबस होती, मराठी न्यूज चॅनल, त्याच्या जाहिराती, दूध डेअरी, मल्टीस्टेटच्या कोटीच्या घरातील व्यवहार, अचानक सगळं बंद झालं आणि ठेवीदारांचे पैसे बुडाले. बीड जिल्ह्यात देखील पतसंस्था आणि मल्टीस्टेटचं जाळं मोठं होत आहे. मात्र नागरिकांनी सतर्क राहून फसवणूक होणार नाही अशा ठिकाणी गुंतवणूक करावी, अन्यथा दुसरा मोतेवार तुमची फसवणूक करेल यात शंकाच नाही. न्यूज 9 महाराष्ट्रासाठी वृत्त संकलन विभाग, नाशिक.